नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मी स्नेहल माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण जाणार आहे जेजुरीला. तर तिथे खंडोबाचं मंदिर आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेजुरी म्हटलं की सगळ्यांनाच माहिती असतं. आणि आता छान पावसाचं वेदर झालं आहे, सो आपण जाणार आहे तिथे. चला मग जाऊया. तर आता आपण जेजुरीगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे आणि इथनं आपल्याला आता चढत वरती जायचंय. हाय फ्रेंड्स, चला तर मग आता आपण जाऊया ह्या स्टेअर्स वर चढत. आणि आज संडे असल्यामुळे इथे खूप जास्त गर्दी आहे, पण ठीक आहे, इट्स ओके. वरून पाऊस आहे त्याच्यामुळे खूप एन्जॉय करतोय आम्ही. जेजुरीला मंदिरात आल्यावर तुम्हाला असं वेगळं काही पूजेचं सामान वगैरे सोबत आणायची गरज नसते. इथे भंडारा, हळद, कुंकू वगैरे सगळं देतात ते. आम्ही ते घेतलंय आणि आता जातोय वर. तर या मंदिराच्या इथे हे शूज स्टँड आहे आणि इथे तुम्ही तुमचे शूज वगैरे व्यवस्थित ठेवू शकता. तर अशा प्रकारे साधारण 200 स्टेअर्स असतील. या पूर्ण स्टेअर्स चढत आम्ही मुख्य दरवाजापर्यंत आलोय आणि आता या मुख्य महाद्वारामधनं आपण वरती जाणार आहे. तर तुम्ही जे भिंतींवरचं आणि दरवाजावरचं कोरीव काम बघू शकता आणि अजूनही गड किती भक्कम आहे ते बघा. तर आता आपण आलोय मुख्य मंदिराच्या एरियामध्ये. हे दीपस्तंभ वगैरे तुम्ही बघू शकता. इथे ते तेल वगैरे देतात आणि दिवे लावण्याची व्यवस्था त्यांनी इथे केलेली आहे. आता तिकडेच आम्ही जाणार आहे आणि वीकेंड असल्यामुळे गर्दी तुम्ही बघू शकता. मोक्ष हाय कर सर्वांना. आणि आता मोक्ष तुम्हाला सगळ्यांना हाय करतोय. जेजुरी गडाबद्दल विशेष म्हणजे इथे दरवर्षी इथे एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये जे नवविवाहित जोडपे आहेत त्यांना इथे विशेष करून दर्शनासाठी आणलं जातं. गोंधळ आणि पूजा, तळी भरणे अशा वेगवेगळ्या इथे महाराष्ट्रीयन काही परंपरा आहेत. जेजुरीचे खंडोबा हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. तर आता आम्ही बऱ्याच वेळापासून इथे दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो आहे आणि आता इथून बराच वेळ लागणार आहे दर्शनाला. आज वीकेंड असल्यामुळे जास्त गर्दी आहे. दर्शनासाठी तुम्ही दोन प्रकारे दर्शन घेऊ शकता इथे. इथे 100 रुपये देऊन एक डायरेक्ट दर्शनाची पास असते, तर तुम्हाला तिथनं डायरेक्ट दर्शन मिळतं. आणि बघा मोक्ष, तो जो भंडारा आहे हातावर दिलेला तो कपाळाला लावतोय. बराच वेळ आम्ही त्याचा तसाच टाइमपास केला आणि तो पण आता खूप वेळ लाईनमध्ये असल्यामुळे बोर झालाय. तर आम्ही डायरेक्ट दर्शनासाठी गेलो नाही, आम्ही प्रॉपर लाईन वगैरे दर्शन घेतलं, सो आम्हाला वेळ लागला. आणि आता आमचं दर्शन झालंय, आम्ही बाहेर आलोय. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो आता इथे आम्ही भंडारा वगैरे टाकतोय. बघू शकता तुम्ही पूर्ण जेजुरीगड पूर्ण छान सोनेरी दिसतोय. तर म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं, कारण बघू शकता तुम्ही पूर्ण पिवळं आणि किती सुंदर दिसतंय ते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा.